हॅलो, नमस्कार. मी गीतांजली प्रगीत वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त ना आणि मस्तच रहा, कारण आता येत आहे दिवाळी आणि त्यासाठी सर्वांचीच खूप अशी धावपळ सुरू होत असेल. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्येच असते, तर साफसफाई, फराळ, शॉपिंग, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर तशीच आमची पण सुरू आहे. छान येले टी आला, वा 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 वा, छान येले टी. वर तिकडं करा, तिकडं तिकडं करा, जा हा कर, हा कर, कर कर, पटकन पटकन कर, तिथं कर अशा. हा इकडे 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 माग माग, हा तिकडे जा जा जा, पटकन पुढं पुढं पुढं. ती साफ करा, साफ करा, असं असं करा. हा वा छान येले, कर कर करा 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 करा. छान करते टिया. तर बघा, तुम्ही पाहिलेलंच आहे, टिया सुद्धा आम्हाला क्लिनिंगला मदत करत होती. आणि आता ती जशी जशी मोठी होतीये ना, तसं प्रत्येक गोष्टीमध्येच मी जसं करते सेम तसंच करत असते. तर मी एका साईडचं पूर्ण क्लीन करून घेतलं, सगळीकडे जाळ्या वगैरे झाल्या होत्या त्या काढून घेतल्या. तर ती पण माझ्यानंतर पाहून तसंच करत होती. मग आता मी दुसरी साईड घेतलेली आहे आणि इकडचं पण मी सगळं असं क्लीन करून घेत आहे. तर यावेळेस म्हटलं हे जे कबोर्ड आहे ते पण साईडला काढून, मागे भरपूर जाळ्या होतात तर त्या पण क्लीन करूयात. म्हणजे कसं, थोडं आपल्याला जेव्हा आपण दिवाळीमध्ये पूजा करतो तर छान वाटेल तेवढंच. तर बघा, मी इथे साईडला घेतले तर बघा किती अशा याच्या मागे खूप जाळ्या झाल्या होत्या. आणि हे कसं, मोठ्या वस्तू असतात तर त्या मग आपल्याला एकटीला होत नाहीत हँडल सगळ्या गोष्टी करणं, साईडला घेऊन करायच्या असतात, त्यामुळे वेळ पण लागतो आणि कोणीतरी सोबत लागतं. तर बघा किती कचरा आणि जाळ्या याच्या मागे झाल्या होत्या आणि खाली पण खूप त्याचा साचला होता. तर म्हटलं चला बरं झालं काढलं, कारण हे सिंगल आहे त्यामुळे हे एका साईडला सरकवून याच्या खालचं किंवा याच्या मागची पण जागा साफ करता येते. तर मग हे होईल म्हटलं चला आज तेवढंच, तर हे पण मग आज पटकन करून घेतलं. मग खाली जो कचरा झाला होता, जी धूळ झाली होती, ती पण लगेच कचरा मी गोळा करून घेतला. कारण कसं, रूम छोटी आहे आणि त्यामध्ये मग इकडे तिकडे टिया पण फिरत असते, तर मग पायाला घाण लागू नये म्हणून लगेच तो कचरा मी गोळा करून टाकला, म्हणजे पायाला जास्त लागू नये म्हणून. आणि अशा तऱ्हेने आमची आजची साफसफाई चालू होती, कारण रविवार होता. मग सोबत कोणीतरी लागतं जसं मी बोलले, त्यासाठी मग प्रदीप घरी होता म्हणून मी क्लिनिंगला सगळं काढलं होतं. म्हणलं इकडच्या रूममध्ये जेवढं आहे तेवढं, जेवढं आपल्याला होईल एका दिवसांमध्ये तेवढं सगळं व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. तर आधी पण दसऱ्याच्या आधी पण केलेलं होतं, पण कसं होतं की या गोष्टीत ना या आपल्याला सारखं क्लीन कराव्याच लागतात. आपले घरं बंद असतात किंवा काही जास्त धूळ येत नाही असं वाटतं, पण खूप धूळ जमा होते आणि आपल्याला ती दिसत पण नसते बऱ्याच वेळेला. त्यामुळे सगळ्या ज्या भिंती आहेत त्या पण मी छान अशा झाडून घेतल्या. कुठे पण काही जाळी वगैरे झाली असेल तर ते सगळं काढून घेतलं. आणि चेअर वगैरे ज्या वस्तू वाटल्या की आपल्याला आज स्वच्छ केल्या पाहिजेत, तर त्या सगळ्या मी स्वच्छ आज केलेल्या आहेत. आणि ह्या सगळं स्वच्छता जेव्हा आपण करतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं, जेव्हा आपलं पूर्ण होतं तेव्हा. आणि आपल्या पण मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं. बाहेरून तर आपल्याला स्वच्छ दिसतंच पण मनाला पण खूप छान वाटतं. त्यामुळे ह्या गोष्टी तर आपल्याला तसं तर महिन्यातून केल्याच पाहिजेत, पण हे सण जे आहेत याचं पण एक निमित्त असतं की त्यामुळे आपली साफसफाई होईल, स्वच्छता होईल, तर भारी वाटतं असं या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो तर. आणि हे जेव्हा आपण असं स्वच्छता करायला काढतो ना, तर बऱ्याच अशा आपल्याकडे वस्तू असतात की त्या आपल्याला कधी कधी मिळत नसतात वेळेवर, तर त्या इकडे तिकडे ठेवलेल्या असतात, तर यामुळे त्या आपल्याला मिळतात आणि कळतात सुद्धा की कुठे आहे काय नाही. मग ते आपण नंतर परत लागतील त्या जागेवर ठेवून देतो. आणि सगळ्याच गोष्टींची छान अशी मग आम्ही आज साफसफाई केलेली आहे, तर दोघांनी मिळून केली होती. आणि सकाळी जेव्हा साफसफाई करायला घेतली तेव्हा थोड्या वेळातच प्रदीपच्या ऑफिसमधून कॉल आला, त्यामुळे मग ते दिसत नाही येत नाही तर म्हणताल की एकटीच करते बघा इथं बसली आहेत आता. तर यांचं चालूच होतं काम, मग चालूच राहिलं. चला म्हणलं तोपर्यंत आपण आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी करून घेऊयात. त्यानंतर मग ही वॉशिंग मशीन आहे, तर ही पण जास्त वापरात नसते माझ्या,
खूप रेअरली यूज होतो, कारण नॉर्मली आमचे जास्त कपडे नसतात, तर मग त्यावेळेला मी कपडे हातानेच धुते आणि 8 दिवसातून 15 दिवसातून मशीन लावते. जेव्हा मोठे कपडे धुवायचे असतात, बेडशीट असे, किंवा खूप जास्त जर कपडे पडले तर त्यावेळेलाच वापर होतो, त्यामुळे याच्यावर पण भरपूर अशी धूळ जमा झाली होती. तर चला म्हणलं हे पण पुसून व्यवस्थित जागेवर लावून देऊयात, म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही. आणि टिया बघा खूप मध्ये मध्ये करत होती आता, आणि जसं तिला कळतंय ना तसं खूप जास्तच मध्ये मध्ये करते, आणि आगाव पण आपण खूप करत आहे. तरी पण मग दोघं असल्यामुळे कसं एकजण थोडंफार पाहणं या गोष्टी होतात, आणि अशा प्रकारे मग आमची आजची क्लिनिंग चालूच होती. तर तुमच्या घरी पण सगळ्यांचीच अशी मस्त अशी दिवाळीची जोरात तयारी सुरू असेल, क्लिनिंग झालं तर तुम्ही पण क्लिनिंग केली की नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा नंतर प्रदीपचं काम झालं होतं, मग वेळ मिळाला तेवढ्यामध्ये चालू होतं यांचं. यांना म्हटलं वरती जाऊन फॅन पुसून द्या. आणि हे बघा हे टियाचं काय सुरू आहे इकडे साईडला. टिया पण मध्ये मध्ये इतकी करते ना. तर बघा दिवाळी जवळ आली का संडे बघून बरोबर बायकांना माणसांना कामाला होत असते, जसे फॅन पुसा, कुठं घर साफ करा, हे सामान काढून द्या, ते तिथं ठेवा, हे असं ठेवा, हे स्वच्छ करा. घरात राहणार म्हणलं तेवढं करावं लागेल. हा का तर दिवाळी आली, दसरा आलाय, दसरा झाला का दिवाळी आली. एक माणूस लागतोय खालून द्यायला काही गोष्टी घ्यायला. हो द्या तेव्हा कपडे. ये तू पण द्या म्हणायली. डोळ्यात जाते तसं बघू नको वर. डोळ्यात जाते खाली सर तिकडे पलीकडे बस. या यारा म्हण यारा रारा 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 यका सका यका सका यका सका. जॉनी जॉनी म्हणा. जॉनी जॉनी Eating sugar? No, Papa. Telling lies? No, Papa. Open your mouth. Liquid. Daga padta lagis. मागे हो पडशील मागे हो. चंद्रा चंद्रा पडली चंद्रा. आम्ही खूप एन्जॉय करत पूर्ण आजचं दिवसाचं काम केलेलं आहे आणि ते तुम्ही पाहतच आहात. फोटो काढा फोटो बाबांचा फोटो काढा. वा वा छान काढती टिया फोटो. बस बस काढायत बस फोटो. किती काढले फोटो? फोटो काढा फोटो. मग मी यांना खालून ओला कपडा सुका कपडा देत होते. पहिल्यांदा सुका कपड्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर ओल्या कपड्याने. तर असं केलं ना तर फॅन लवकर क्लीन होतो. तर आणि नंतर इकडे मग वॉश पण राहिली होती तर ती पण लगेच पुसून घेतली. त्यानंतर ही विंडो वगैरे या सगळ्या गोष्टी मी छान अशा ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. तर एकदा हे सगळं स्वच्छ झालं म्हणजे कसं आपल्याला पण आपण जेव्हा दिवाळीची तयारी करतो तर बाकीच्या गोष्टी करायला सोपं पडतात. जेव्हा आपलं घर स्वच्छ असेल ना तर बाकीच्या गोष्टींना पण आपल्याला खूप मदत होते करायला आणि छान आणि प्रसन्न वाटतं. आणि सकाळपासून हे सुरूच होतं ना, मग इकडून हे हलवायचं तिकडून ते चालूच होतं. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या नाही आहेत कारण तेवढं पॉसिबल नव्हतं म्हणून.
तर त्यानंतर मग सगळ्या गोष्टी सकाळपासून सुरू असल्यामुळे नंतर खूप थकवा लागला आणि होतं तसं, कारण आपण रोज एवढी कामं करत नाहीत आणि अचानकच एके दिवशी मग सगळ्या गोष्टी करायला लागलो ना की थोडंफार आपल्याला त्रास झाल्यासारखं होतोच, काही ना काही दुखत असतं, आपली बॉडी पेन होत असते आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं. मग त्यानंतर काहीतरी खाण्याची पण इच्छा होते, म्हणजे भूक पण लागत असते जेव्हा आपण अशी कामे करतो. तर म्हटलं चला मग कुल्फी खाऊया, तर मग आम्ही कुल्फी पण खाल्ली. आणि बघा टिया कसं करते, तिला आता सगळ्या गोष्टी सेपरेट पाहिजे असतात, तिच्या स्वतःच्या हाताने तिला खायला आवडतं आणि ह्या गोष्टी ती पूर्ण खात नसते, त्यामुळे तिला आपण पूर्ण घेऊ पण शकत नाहीत. पण खूप आता हट्टीपणा पण करते, पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाही तर बघा कशी रडत असते. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये एवढं जास्त कळणार नाही तर खूप रडत होती ती. आणि तरी पण तिला आम्ही तसंच हे करत करत थोडंसं दिलेलं आहे आणि मस्त असा आमचा कुल्फी खाण्याचा प्रोग्राम इथे चालू होता. आणि पलीकडे बघा काम पण सुरूच आहे, नंतर दुपारून पण काम सुरू झालं, त्यामुळे जास्त कामं झाली नाहीत पण ठीक आहे. जे संडेला करायचं होतं की सोबत मिळून, तर ते काम झालेलं आहे म्हटलं, बाकी नंतर आपण थोडंसं एकटीने पण करू शकतो. आणि अशा प्रकारे आमच्या सुट्टीचा दिवस आम्ही तिघांनी मिळून छान अशी क्लीनिंग केलेली आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट आणि लाईक करून कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.